नमस्कार मित्रांनो, मी आहे दासर। आता आपण बाउंड्री फिल या अल्गोरिदम विषयी जाणून घेणार आहोत। तर आता आपण मेन फंक्शनच्या आतमध्ये आहोत। डिक्लेरेशन एरियामध्ये आपण आपणास लागणारे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते आपण या ठिकाणी डिक्लेअर करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इनिट ग्राफ मेथडचा आपण या ठिकाणी ग्राफिक इनिशियलाइज करण्यासाठी वापर केलेला आहे। याविषयी आपण अधिकतम प्रिव्हियस सेशनमध्ये जाणून घेतलेलंच आहे। तर आता आपण सर्वप्रथम या बाउंड्री फिल अल्गोरिदम साठी आपणास सगळ्यात अगोदर लागणारी जी गरज आहे ती म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक रेक्टॅंगल गरजेचा आहे। तर तो रेक्टॅंगल ड्रॉ करण्यासाठी आपण रेक्टॅंगल नावाचं फंक्शन यूज केलेलं आहे आणि या फंक्शनच्या सहाय्याने आपण 50 आणि 50 या पॉइंट पासून 100 विड्थ असलेला आणि 100 हाईट असलेला एक रेक्टॅंगल ड्रॉ करणार आहोत। तर विड्थ आणि हाईट एकसारखी असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी स्क्वेअर ड्रॉ झालेला पाहायला मिळणार आहे। त्या रेक्टॅंगलच्या आतमध्ये एक पॉइंट आपल्याला रेफर करायचा आहे की ज्याची पोझिशन असणार आहे एक्स पोझिशन 70 असणार आहे आणि वाय पोझिशन 64 असणार आहे। तर आता आपण सर्वप्रथम तो जो काही पिक्सेल आहे 70 आणि 64 पोझिशनचा तो आपण या ठिकाणी सिम्पली प्लॉट करून पाहूया। ओके, तर मी या ठिकाणी प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवतो। तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपणाला 50 आणि 50 या स्टार्ट पॉइंट पासून 100 विड्थ असणारे आणि 100 हाईट असणारा एक रेक्टॅंगल ड्रॉ झालेला आहे। या रेक्टॅंगलचा जो काही बॉर्डर आहे तो व्हाईट कलर मध्ये आहे आणि आतमधला सगळे जे काही पिक्सेल्स आहेत ते ब्लॅक कलरचे आहेत। पण दिलेली जी काही पोझिशन व्हॅल्यू आहे 70 आणि 64, तर या पोझिशनला आपणास या ठिकाणी एक रेड कलरचा पिक्सेल ड्रॉ झालेला पाहायला तुम्ही या ठिकाणी आणखी विंडो मॅक्सिमाइज केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तो रेड कलरचा पिक्सेल त्या रेक्टॅंगल मध्ये म्हणजे स्क्वेअर मध्ये ड्रॉ झालेला तुम्ही पाहताय। तर हा जो पॉइंट आहे हा स्टार्ट पॉइंट आहे फिलिंग साठीचा आणि आपण जाणताच की आपणाला काय करायचं आहे की या रेक्टॅंगलच्या आतमधले जेवढे काही ब्लॅक पिक्सल्स आहेत ते आपल्याला ऑप्टेन करायचे आहेत आणि त्यांचा कलर आपल्याला रेड कलर मध्ये सेट करून ठेवायचं आहे। ओके, तर आता आपण या ठिकाणी हा 70 आणि 64 ठिकाणी 70 आणि 64 या पोझिशनला एक पिक्सेल ड्रॉ करण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो आपण अंडरस्टँडिंग साठी केला होता। तर आता आपण एक्झॅक्टली बाउंड्री फिल या अल्गोरिदम कडे वळत आहोत। तर त्यासाठी आपणाला एक फ्लड नावाचं मेथड कॉल करायचं आहे। त्या मेथडला आपण एक्स आणि वाय पास केलेलं आहे म्हणजे 70 आणि 64 ही स्टार्ट पोझिशन व्हॅल्यू आपण या ठिकाणी पास केलेली आहे। त्याचबरोबर रेड कलर पास केलेला आहे आणि व्हाईट कलर या ठिकाणी पास केलेला आहे। त्या पाठवलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपणाला या ठिकाणी फ्लड या फंक्शनकडे पोहोचणार आहेत। म्हणजे पाठवलेली जी आपण काही 70 व्हॅल्यू जी आहे ती एक्स मध्ये येईल, 64 व्हॅल्यू जी आहे ती वाय मध्ये येईल, रेड कलर हा फिल कलर मध्ये येईल आणि बाउंड्री कलर मध्ये या ठिकाणी आपणाला कोणता कलर येणार आहे, व्हाईट कलर येणार आहे। म्हणजेच आपल्या रेक्टॅंगलचा बाउंड्री कलर की जो व्हाईट आहे। तर हा आहे एक्झॅक्टली आपला बाउंड्री फिल अल्गोरिदम। तर मी या ठिकाणी जो व्हाईट अँड लाइटेड केलेला जो काही मेथड आहे तो एक्झॅक्टली आपला काय असणार आहे, बाउंड्री फिल अल्गोरिदम असणार आहे। तर या अल्गोरिदम मध्ये पहिली स्टेप कोणती आहे तर ते पाहूया आपण की या ठिकाणी आपण एक पिक्सेल जो करंट पिक्सेल म्हणून या ठिकाणी जो घेणार आहोत त्याचा कलर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सो गेट पिक्सेल या मेथडच्या सहाय्याने 70 आणि 64 या पोझिशनला जो काही असणारा पिक्सेल आहे म्हणजे हा पिक्सेल एक्झॅक्टली कशामधला आहे, रेक्टॅंगलच्या आतमधला आहे आणि रेक्टॅंगलच्या आतमध्ये जेवढे काही सगळे पिक्सेल्स आहेत ते ब्लॅक कलर्स आहेत। त्यामुळे 70 आणि 64 ही जी काही पोझिशन आहे ही रेक्टॅंगलच्या आतमध्ये असल्यामुळे त्या पिक्सेलचा जो कलर असणार आहे की जो गेट पिक्सेल मेथडच्या सहाय्याने कोणता कलर मिळणार आहे, ब्लॅक कलर मिळणार आणि मिळालेला ब्लॅक कलर कोणाला असाईन होणार आहे, या करंट पिक्सेल नावाच्या व्हेरिएबलला असाइन होणार आहे। सो करंट पिक्सेल मध्ये कोणता कलर येऊन बसलेला आहे, ब्लॅक कलर येऊन बसलेला आहे। सो करंट पिक्सेल म्हणजे ब्लॅक कलर इज नॉट इक्वल्स टू बाउंड्री कलर। सो बाउंड्री कलर कोणता आहे, व्हाईट आहे। सो ही कंडिशन ट्रू आहे, बरोबर ना। करंट पिक्सेल हा ब्लॅक आहे आणि बाउंड्री पिक्सेल हा काय आहे, व्हाईट आहे। म्हणजे ही कंडिशन कशी आहे, ट्रू आहे। सो करंट पिक्सेल इज नॉट इक्वल्स टू बाउंड्री कलर, ही कंडिशन काय, ट्रू आहे। त्याचबरोबर आणखीन आपण काय चेक करणार आहोत, अँड करंट पिक्सेल म्हणजे ब्लॅक कलर इज नॉट इक्वल्स टू फिल कलर, म्हणजेच या ठिकाणी फिल कलर कोणता आहे, रेड कलर आहे। म्हणजेच ऑप्टेन केलेला जो काही पिक्सेलचा कलर आहे तो रेड कलरशी मॅच होत नाही आहे।
अशी कंडिशन सैटिस्फाय झाल्यानंतरच आपण आत मध्ये एंटर होणार आहोत इफ स्टेटमेंटच्या आत मध्ये आणि दिलेल्या एक्स आणि वाई पोझिशन वरती म्हणजे 70 आणि 64 पोझिशन वरती फील कलर सेट करणार आहोत. फील कलर म्हणजे रेड कलर आपण सेट करणार आहोत. ओके तर मित्रो आपण या ठिकाणी जर आपण फ्लड फील या अल्गोरिदमची बाउंड्री फीलची जर तुलना केली तर आपणाला या ठिकाणी एक फरक जाणवेल. तो म्हणजे असा की फ्लड फील पेक्षा बाउंड्री फील हा फास्टर आहे. फ्लड फील हा कमी मेमरी अक्वायर करतो तर बाउंड्री फील हा जास्त मेमरी अक्वायर करतो. त्याचबरोबर फ्लड फील ची तुलना आपण बाउंड्री फीलची करत असताना बाउंड्री फील हा नेहमी पेंट केलेला जो काही कलर आहे तर त्या ठिकाणी पुन्हा तो पेंटिंग करणार नाही आहे. जिथे मोकळी जागा असेल त्याच ठिकाणी तो जाऊन पेंटिंग करणार आहे. म्हणजेच ही जी काही आपण करंट पिक्सेल इज नॉट इक्वल्स टू फील कलर ही जी काही मांडणी केलेली आहे याच्यामुळे एक्झॅक्टली काय होणार आहे, आपण ज्या ठिकाणी कलर फील केलेला आहे त्या ठिकाणी पुन्हा कलर फील केला जाणार नाही आहे. तर पुट पिक्सेल या मेथडच्या सहाय्याने आपण ओपन केलेल्या रेक्टॅंगलच्या आतमधल्या एका पॉइंटला आपण काय केलेला रेड कलरनं फील केलेला आहे. त्यानंतर चार वेळा आपण या ठिकाणी फ्लड मेथड रिकर्सिव्हली कॉल केलेली आहे, चार वेळा कॉक कॉल केलेली आहे. तर आपण जाणताच या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला रिवाइज करून देतो कारण की आपण ऑलरेडी सीड फ्लड फील मध्ये आपण याचं जाणून घेतलेलंच आहे. सो पुट पिक्सेल या मेथडच्या सहाय्याने म्हणजे सर्वप्रथम या स्टेटमेंटच्या सहाय्याने एक पिक्सेल जो आहे तो रेड कलर मध्ये या ठिकाणी ड्रॉ होणार आहे. कन्सिडर करा की हा पिक्सेल आहे की जो रेड कलर मध्ये 70 आणि 64 पोझिशनला रेड कलरनं फील झालेला आहे किंवा ड्रॉ झालेला आहे. नेक्स्ट फ्लड कॉलिंगमुळे काय होणार आहे, एक्स प्लस वन म्हणजेच या ठिकाणी एक्स पोझिशन फक्त काय केलेली आहे, एकने इन्क्रीमेंट केलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी जो काही नेक्स्ट जो पोझिशन असणार आहे त्या ठिकाणचा जो पिक्सेल आहे तो या ठिकाणी रेफर केला जाणार आहे. त्याच्या फ्लड त्याच्या पुढचा जो काही फ्लडचं जे कॉलिंग आहे त्याच्यामुळे काय होत आहे की वाय प्लस वन म्हणजेच जो करंट पिक्सेल आहे त्याचा जो काही वाय पोझिशन आहे तो एकनं आपण काय करतोय इन्क्रीमेंट करतोय. म्हणजे वाय पोझिशन वरती वाय ऍक्सिस वरती आपण एकनं काय करतोय पुढे सरकतोय. त्यानंतर जे काही फ्लड मेथड जी कॉल केलेली आहे त्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक्स मायनस वन केलेलं आहे. म्हणजे आहे त्या पिक्सेलच्या पोझिशन मध्ये मायनस वन केलेला आहे. म्हणजे हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट फ्लड कॉलिंग मध्ये काय होणार आहे, वाय मायनस वन म्हणजे आहे त्या पिक्सेलच्या पाठीमागे म्हणजे इथे वाय ऍक्सिस वरती पाठीमागे आपणाला काय करायचं आहे, या ठिकाणी कलर फिल करून घ्यायचा आहे. म्हणजेच हे जे काही पिक्सेल आपण ऑप्टेन केलेले आहेत हे पिक्सेल आपण रेड कलरनं फिल करत जाणार आहोत. असं करत आपण एव्हरी पिक्सेलचे जे काही शेजारी पिक्सेल्स असणार आहेत लेफ्ट राईट अप अँड डाऊन मधले हे सगळे पिक्सेल पुन्हा इटरेशनच्या सहाय्याने पुढे जाऊन काय होत जाणार आहेत, कलर चेंज करत राहणार आहेत. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला ब्लॅक कलरच रेड कलर मध्ये रूपांतर झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कलर फिलिंग होत असलेलं पाहायला मिळणार आहे. सो हे सगळं रिकर्सिव्हली कॉल होत असल्यामुळे आपणाला ही मेथड किंवा हे जे वर्कआउट आहे कुठपर्यंत आपल्याला रन झालेलं पाहायला मिळणार आहे, जोपर्यंत आपण आतमधले सगळे ब्लॅक पिक्सेल्स जे आहेत जोपर्यंत ते रेड होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया वर रन होत राहणारच आहे. त्याचबरोबर हे जे काही फिलिंग आहे हे इनसाइड द रेक्टॅंगल होणार आहे, आउटसाइड द किंवा ऑन द रेक्टॅंगल बाउंड्री किंवा आउटसाइड द रेक्टॅंगल त्या ठिकाणी ते पेंटिंग होणार नाही आहे. तर अशा पद्धतीनं आपण बाउंड्री फील हा अल्गोरिदम या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्याचबरोबर आपण या अल्गोरिदमची तुलना आपण फ्लड फीलची देखील करून पाहिलेली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चितच याच जे काही वर्कआउट आहे ते आता आपण रन करून पाहूया, म्हणजे तुम्हाला तो आणखीन चांगल्या पद्धतीने समजून येईल. तर या ठिकाणी मित्रो तुम्ही पाहताय की या ठिकाणी जो काही 70 आणि 64 जो काही पोझिशन आहे या ठिकाणचा जो काही पिक्सेल आहे सुरुवातीला ब्लॅक कलर होता तो आता काय झालेला आहे, रेड कलर मधून फील झालेला आहे. आणि मग हे जे फिलिंग आहे ते नेबर पिक्सेल सोबत कलर फिलिंग होत चाललेलं आहे आणि त्या नेबरचा नेबर फाइंड आउट करून पुन्हा पुढे सरकत हे कलर फिलिंग होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखी आपण या अगोदर जाणून घेतलेलं आहे की ज्या ठिकाणी कलर फिल केलेला आहे त्या ठिकाणी फिलिंग होणार नाही आहे.
रिफिल केलं जाणार नाहीये, तर ते तुम्ही या ठिकाणी ते पाहू शकता, पडताळणी करू शकता. त्याचबरोबर हे जे काही फिलिंग आहे हे ज्या ठिकाणी बाउंड्रीचे जे फिक्सेस आहेत ते व्हाईट कलर मधले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी पेंटिंग होणार नाही. तुम्ही या ठिकाणी बघितलं असालच आता, ज्या ठिकाणी ऑलरेडी फिल केला होता त्या ठिकाणी ते रिफिल केलं नाही, तर उर्वरित ठिकाणी जिथे काही गॅप शिल्लक आहे किंवा जिथे ब्लॅक पिक्सेल शिल्लक आहेत त्या ठिकाणीच फिलिंग होत असलेलं पाहायला मिळत आहे. म्हणजेच हा फास्टर आहे ऍज कम्पेअर टू फ्लड फिल. त्याचबरोबर त्यानं काय केलेलं आहे, ज्या ठिकाणी ब्लॅक पिक्सेल्स होते त्या ठिकाणी रेड कलरनं फिलिंग केलेलं आहे, जिथे रेड कलर होता तिथे त्यानं पुन्हा फिलिंग केलेलं नाही आहे. आणि त्याचबरोबर बाउंड्रीचे जे काही पिक्सेल्स आहेत ते व्हाईट आहेत, त्यांचीही देखील या ठिकाणी काय केलेली आहे, तुलना केलेली आहे, कंपॅरिझन केलेली आहे, आणि मगच फिलिंग या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा बाउंड्री फिल अल्गोरिदम सोप्या पद्धतीने समजला असेलच. काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.